नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत। तर मित्रांनो, आज आपण जळगाव जामोदपासून 20-25 किलोमीटर झाळेगाव या ठिकाणी एका शेतात विहिरीमध्ये विषारी जातीचा कोबरा साप पडलेला आहे। तर आपण त्या सापाला रेस्क्यू करण्यासाठी आलेलो आहोत। तर मित्रांनो, आपण या सापाला सुरक्षितपणे रेस्क्यू करून पर्यावरणामध्ये रिलीज करूया। तर एक वेळेस तुम्ही विहीर पाहू शकता कॅमेरा समोर घेऊन। तर मित्रांनो, वीर जवळपास 70-80 फूट आहे आणि मित्रांनो, आजचं रेस्क्यू ऑपरेशन खूप हार्ड आहे। तरी व्हिडिओ स्किप न करता व्हिडिओ पूर्ण पहा आणि उर्वरित माहिती साप रेस्क्यू केल्यानंतर देणार आहोत। तर मित्रांनो, एकाच विहिरीमध्ये दोन साप आहेत। तर मित्रांनो, वीर जास्त खोल असल्या कारणानं वरून साप ओळखता येत नाही। तर मित्रांनो, दोन्ही साप वरती काढल्यानंतर पूर्णपणे सापाची माहिती देऊया। तोपर्यंत पूर्णपणे व्हिडिओ पहा, व्हिडिओ स्किप न करता। आजचा व्हिडिओ रेस्क्यू ऑपरेशन मित्रांनो खूप हार्ड होणार आहे। तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा, माझी कामाचा विषय आहे। मित्रांनो, वीर पाहू शकता खूपच जुनी आहे। वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी मागे बाबा या ठिकाणी मित्रांनो, पक्षी पाहू शकता आणि विहिरीमध्ये दोन साप आणि वेगळ्या वेगळ्या प्रकारचे पक्षी। तर मित्रांनो, विहिरीमधून एक साप रेस्क्यू केला। तर मित्रांनो, हा साप बिनविषारी जातीचा धामण साप आहे की ज्या सापाला मराठीमध्ये धामण, हिंदीमध्ये धामण, हिंदीमध्ये घोडा पछाड, इंग्लिशमध्ये रॅट स्नेक या नावाने ओळखले जातात। तर मित्रांनो, एक साप रेस्क्यू केला आपण आणि पाहूया दुसरा साप कोणता मिळतो आहे ते आणि त्या सापाची माहिती तो साप रेस्क्यू केल्यानंतर। कारण मित्रांनो, विहिरीतले साप काढणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हे एक दोन महिन्यानंतर सापांना खायला मिळाले नाही तर साप मृत्यू पाहू शकतात। तर मित्रांनो, या सापाला आपण पॅक करून घेऊया आणि दुसरा साप रेस्क्यू करण्यास सुरुवात करूया।